माझे अम्मा आणि बाबा आज वेगवेगळे राहतात. माझ्या शरीराचे दोन तुकडे करून फेकून दिले तरी इतक्या वेदना नसत्या झाल्या. मी काय करू रे, सांग ना. बाबांची ह्यात काहीच चूक दिसत नाही, नाही त्या मुलीची. तिची बिचारीची काय चूक. पण अम्मा, तिला कसं समजावं? विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली आता. साना, हे सगळं एवढं विचित्र आहे की यावर चुटकी वाजवली आणि काढलं सोल्युशन असं नाही होणार. या सगळ्यात तुझ्या बाबांची काहीच चूक नाहीये. अगं, पण जरा तुझ्या अम्माच्या बाजूने विचार कर. किती किती मोठी फसवणूक झाल्याचं फील आलं असेल त्यांना. ज्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीवर फक्त आपला हक्क आहे असं आपल्याला वाटत होतं, त्यावर आपल्या आधीही हक्क सांगणार कुणीतरी एक होत, ही गोष्ट पचवायला तितकीशी सोपी नाहीये. मला कळतंय रे. मी जेव्हा गेस्ट हाऊस वर बाबांना ऋतू बरोबर पाहिलं तेव्हा मलाही हेच वाटलं. माझे बाबा, ज्यांच्यावर आजपर्यंत फक्त माझा हक्क होता, ते माझे बाबा दुसऱ्या एका मुलीचे लाड करत होते. तिच्यासाठीही ते बाबाच होते. खूप जड आहे रे हे पचवायला. लहानपणापासून एकुलती एक म्हणूनच वाढले, म्हणून असेल एखाद वेळी. गुड, तू एवढा रॅशनली विचार करू शकतेस हीच खूप चांगली गोष्ट आहे. आधी तू जेव्हा त्यांना पाहिलंस तेव्हा तुला ती गोष्ट सल्ली खटकली, पण नंतर तू विवेक बुद्धीने विचार केलास आणि आता तुला हे पटलंय ना की जे झालं त्यात तुझ्या बाबांची किंवा त्या मुलीची काहीच चूक नाहीये. हो, पण आम्हाला हे कसं पटेल रे? आणि जोपर्यंत तिला हे पटतते तोपर्यंत ती आणि बाबा ते असे कायमचे वेगळेच राहतील का रे? तू जर मनावर घेतलंस तर नाही. साना, तुझ्या डोळ्यासमोर तुझी फॅमिली तुटतेय आणि तर तुला ती सावरायलाच हवी. तूच हे करू शकतेस. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. नो, आय एम नॉट. माझ्यात नाही आहे तेवढी ताकद. आपली ताकद आपण नसते ठरवायची, आपल्यावर येणारे प्रसंग ती ठरवतात. तुझ्यात आहे ती ताकद. अगं, आफ्टर ऑल तू माझी मैत्रीण आहेस. हा, तरीच म्हटलं मगाचपासून काळोखल्यासारखं का वाटत होत. कोणीतरी स्माईल करायचं विसरलं होतं की? अशीच हसत राहा आयुष्यभर.